बनावट डुप्लिकेट आणि बोगस सेटटॉप बॉक्स विक्री करणाऱ्या भामटेगिरीचं प्रकरण चव्हाट्यावर आल्यानं तमाम केबल ग्राहक सावध झाले आहेत. स्वस्तातील आणि बनावट सेटटॉप बॉक्स घेऊन केबल ग्राहकांनी स्वतःची फसगट टाळणं हितावह ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी किमतीत सेटटॉप बॉक्सची विक्री करणारी टोळी विविध भागात फिरत आहे. विजापूर रोड, अवंतीनगर, भवानीपेठ या परिसरात केबल ग्राहकांना भूलथापा तसंच आमिष दाखवून डुप्लिकेट सेटटॉप बॉक्स गळी उतरवला जात असल्याचं पितळ उघडं पडलंय. अनधिकृत, दर्जाहीन असा हा बॉक्स विकून पैसे उकळण्याचा धंदा या टोळीनं सुरू केलाय. केवळ गोड बोलून लोणकडी थाप मारून दिशाभूल करण्याचं कटक कारस्थान रचण्यात येत आहे. डुप्लिकेटिंगचं हे षडयंत्र उघडकीस येईलच. बनावटगिरी, भामटेगिरी अधिक काळ टिकतही नसते. केबल ग्राहकांना याआधी प्रचिती आल्यामुळं सुजाणता, सतर्कता आली आहे. अशा जागरूक ग्राहकांनी BRDS अर्थात भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेसवर विश्वास दाखवून संधी साधू लोकांना थारा दिला नव्हता. आता पुन्हा ही टोळी सक्रिय झाली असून डोकं वर काढत आहे. केवळ द्वेषापोटी सूडबुद्धीनं राजकारण करणाऱ्यांना येणारे दिवसच ताळ्यावर आणतील. चेंडू जेवढ्या जोरात उंचीवर जातो तेवढ्याच वेगात खाली येतो. डोक्यात शिरलेली हवा फोडण्यास एक टाचणी पुरेशी ठरते. भ्रमाचा भोपळा कधी ना कधी फुटणारच असतो आणि हे दिवस फारसे दूरही नाहीत. दरम्यान डुप्लिकेट सेटअप बॉक्सची विक्री करण्याच्या टोळीला थारा देऊ नये असं आवाहन BRDS आणि BR News चॅनलतर्फे करण्यात येत आहे.